नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण स्टेट बोर्ड महाराष्ट्र इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 या पुस्तकातील पहिला धडा 2 चलातील रेषीय समीकरण या प्रकरणातील सराव संच 1.3 चा अभ्यास करणार आहोत. सराव संच 1.3 मध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, खालील निश्चयकांच्या किमती काढा. प्रश्न लिहून घ्या तुम्ही पण. आता हा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी विचारला जातो. यामधला पहिल्या प्रश्नाचा अभ्यास करूया आपण. 3 केवल चिन्हात 3 4 2 5. आता निश्चयकाची किंमत काढणे, या 4 संख्येला, या 4 अंकांना निश्चयक असे म्हणतात. आता या निश्चयकाची किंमत काढणं म्हणजे कशाची किंमत काढणं, कॅपिटल डी ची किंमत काढणं. डी बरोबर काय करायचं, मग निश्चयकाची किंमत काढायचं म्हणजे हा तिरकस गुणाकार करायचा, 3 आणि 5 चा गुणाकार, 3 गुणिले 5, त्यानंतर 2 आणि 4 या 2 अंकांचा तिरकस गुणाकार करायचा आणि दोघांच्या गुणाकाराचा फरक काढायचा. 5 3 15 4 2 8 आणि 15 मधून 8 गेले, किती राहिले, 7 राहिले. याच प्रकारचं आणखीन एक गणित पाहूया. दुसरं गणित केवल चिन्हात -1 2 7 4. विद्यार्थ्यांनो इथं बघा, -1 2 7 4 याला उभे स्तंभ म्हणतात. -1 7 2 4 यांना आडवे स्तंभ म्हणतात. मग आता इथं निश्चयकाची किंमत काढते वेळेस सर्वप्रथम तिरकस गुणाकार, -1 4 चा गुणाकार, 7 आणि 2 चा गुणाकार, -1 गुणिले 4 -7 गुणिले 2 या दोघांचा गुणाकार, 4 1 4 धन ऋण ऋण, त्यानंतर हे वजा चिन्हाला वजा चिन्ह, 7 2 14. आता इथं बघा, इथं ऋण आलेलं आहे. ऋण ऋण काय होणार, मग धन होणार. मग 14 आणि 4 किती झाले, 18, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय होईल, ऋण चिन्ह येईल. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा. 4 केवल चिन्हात 4 3 0.2 0.5. मागच्या 2 गणितामध्ये दशांशापूर्णांक नव्हता, या गणितामध्ये दशांशापूर्णांक आहे. बघा आता हे कसं करायचं, इथं पण तिरकस गुणाकारच करायचा. 4 0.5 चा गुणाकार, 4 गुणिले 0.5 -0.2 आणि 3 चा गुणाकार करू, 0.2 गुणिले 3 या दोघांचा गुणाकार, 4 5 20. एक संख्या सोडून दशांश चिन्ह, दशांश चिन्हाच्या उजवीकडे 0 आहे म्हणून हा 0 कटून जाईल. त्यानंतर -3 2 6 आणि 3 0 0. एक संख्या सोडून दशांश चिन्ह, आता या दशांश चिन्हाच्या डावीकडे 0 आहे, हा 0 कटणार नाही, हे अशाला असं राहील. म्हणजे बघा काय आलं, 2 0.6. 2 मधून 0.6 वजा करू आपण. 2 मधून 0.6 वजा झाले म्हणजे किती राहतील, 1.4. आता इथं दशांशापूर्णांक दिलं होतं. आता शेवटचं गणित पाहूया आपण. फक्त अपूर्णांक दिला असता कसा करायचा. चौथा शेवटचा प्रश्न, 7 3 3 2, त्यानंतर 5 3 1 2. याच्यामध्ये बघा, डी बरोबर 7 3 × 1 2 कुणाचा तिरकस गुणाकार केला, पहिल्या संख्येचा आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार, त्यानंतर दुसऱ्या संख्येचा आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार करू, -5 3 × 3 2. अपूर्णांक दिला असता अंशाचा गुणाकार,
छेदा छेदाचा गुणाकार करायचा, मग इथं काय होईल बघा, सात गुणिले एक, सात एक सात, तीन दुनी सहा, वजा पाच त्रिक पंधरा, तीन दुनी सहा। आता इथं छेद समान आहे त्यामुळं अंशाची काय होईल, वजाबाकी होईल। सात मधून पंधरा गेले म्हणजेच पंधरा मधून सात गेले, किती राहिले, आठ राहिले, भागिले सहा। परंतु इथं मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, वजाचं चिन्ह आहे, त्यामुळं या आठला चिन्ह कोणतं द्यायचं, वजा आठ। काय आलेला आहे किंमत मग याची, डी बरोबर वजा आठ छेद सहा। तुम्ही याला संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकता, बेचोक आठ आणि बेत्रिक सहा। चारही गणित समजले का बघा, जर अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सरावासाठी गणित घ्या। हे दहा प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत, एवढे सोडून बघा। अडचण आली तर परत एकदा सांगते, कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा